नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी आज पुन्हा तुमच्यावर एक छानशी केक डिझाईन घेऊन आलेली आहे चला तर मग आपण केक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी आधीच पाचशे ग्रॅम वेनेलाचं प्रीमिक्स घेऊन एक स्पॉन्ज रेडी करून घेतलेला होता एक के जीचा बघू शकता आपला स्पॉन्ज व्यवस्थित रेडी झालेला आहे खूप मस्त असं फुगलेला देखील आहे त्याच्यात तीन लेयर मी समान भाग करून कट करून घेतलेले आहेत आणि आता हा एक के जीचा बोर्ड घेऊन खाली त्याला मध्यभागी सेंटरला थोडं क्रीम लावून घेतलेलं आहे कारण की आपला केक हा मला लगेच पूर्ण रेडी करायचा आहे तो इकडं तिकडं सरकायला नको बेस त्यामुळे मी मध्यभागी सेंटरला थोडंसं खाली क्रीम लावून घेते तुम्ही देखील लावून घेत जावा आणि आता त्या लेअर एक लेअर ठेवून तिला शुगर सिरपने व्यवस्थित चोक करून तिच्यावरती स्क्रीम स्प्रेड करून घेतलेला आहे हो स्ट्रॉबेरीचा केक आहे हा म्हणून स्ट्रॉबेरी क्रश त्याच्यावरती स्प्रेड करून घेतली दुसरी लेअर देखील ठेवून तिला शुगर सिरपने व्यवस्थित चोक करून आणि त्याच्यावरती स्क्रीम स्प्रेड करून घेतलेला आहे स्क्रीम ही नेहमी तुम्ही एकसारखी स्प्रेड करत जा कुठेही कमी जास्त नका म्हणजे केकला तुमची व्यवस्थित हाईट आणि फिनिशिंग देखील येते तिसरी लेअरी नेहमीप्रमाणेच उलटी ठेवून तिचा बटर पेपर व्यवस्थित काढून घेतलेला आहे न तुकडे होता तिला शुगर सिरपने व्यवस्थित चोख करून घेतला आणि आता टॉपला आणि पूर्ण केकला मी क्रीमने कवर करून घेणार आहे स्पॅचओल्याने बघू शकता तुम्ही मी पूर्ण केकला क्रीम लावून घेतलेली आहे स्पॅचोल्याच्या मदतीने आणि आता हे स्क्रॅपरने क्रीम व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेते आहे मी केकला बघू शकता आपल्या केकची हाईट आणि फिनिशिंग खूप व्यवस्थित झालेली आहे तर डोक्यात एकच विचार आहे की काहीतरी नवीन डिझाईन ट्राय करूया त्यासाठी मी हे टू डी नोझल घेतलेलं आहे टू डी नोजलने आता रोज तयार करून घेते आहे जर तुम्ही न्यू बिघणार असाल मैत्रिणी तर तुम्हाला जास्त खर्च करायची गरज नाही तुम्ही पहिल्यांदा नुसतं टू डी नोझल घेतलं तरी खूप सारा डिझाईन तयार होतात त्या टू डी नोझलपासून खूप यूजफुल आणि खूप फायदेशीर आहे हे टू डी नोझल खूप छान डिझाईन तयार होता त्यापासूनच वेगवेगळ्या विचार करते की आता पूर्ण करायचं की अर्ध करायचं विचार चालला आहे मला वाटतं आज अर्धच रोज काढूया पूर्ण राऊंड नाही घ्यायचा म्हणून मी सात ते आठ रोज काढून घेतलेले आहेत व्हाईटवरती व्हाईट तुम्हाला दिसणार नाही पूर्ण केक झाल्यावरती तुम्हाला समजेल कसं मलाही कळत नाही ने नेमकं आता काय करावं तर हे येल्लो न्यूट्रल जेल घेतलेलं आहे मी ते देखील त्याच्यावरती थोडंसं स्प्रेड करून घेतलं अर्ध्या भागावरती आणि आता व्हाईट क्रीममध्ये मी ग्रीन कलर मिक्स करून त्याची पानं तयार करून घेतलीत फुलाला म्हणजे आपला केक जर असा छान आणि सुंदर दिसेल रेड कलरचं न्यूट्रल जेल फुलांमध्ये ॲड करून घेतलं आणि हे गोल्डन बॉल्स होते शुगर बॉल्स ते देखील मी येलो जे न्यूट्रल जेल स्प्रेड केलेलं होतं त्याच्यावरती टाकलेलं आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक सबस्क्राइब करा आणि बघू शकता आपला केक किती छान आणि सुंदर असं झटपट लवकरात लवकर बनलेला आहे केकवरती मी सुनीता नावदेखील टाकलं आहे ह्या ऑर्डरचा केक आहे तुम्ही देखील बनवून बघा आणि